ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे। या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिलाय। स्थायी समितीत महायुतीचे 8 तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 8 सदस्य आहेत। मात्र साळवी यांच्या राजीनाम्यामुळे आघाडी अडचणीत आली आहे। युतीकडून बसपाचे विलास कांबळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। तरीही भाजपच्या संजय वाघुले यांनी बंडखोरी करत फॉर्म भरलाय। तर दुसरीकडे आघाडीनं संजय भोईर यांना उमेदवारी दिली आहे, परंतु मनसेचे सुधाकर चव्हाण यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यानं आघाडीत चिंतेचं वातावरण आहे। आघाडीला तर आज युतीत फूट पडणं हे हवंच आहे, म्हणजे त्याच्यासाठी ते माहीत नाही गेले 1.5 वर्ष देव पाण्यात बुडून बसले असतील, त्यामुळे एक चान्स मिळतो का असं बघण्यासाठी त्यांनी ही मूव केली असेल। आमच्या लोकशाही आघाडीमध्ये कोणच नाराज नाही, एकमताने उमेदवार फायनल झालेला संजय भोई, आणि ते उद्या निश्चित आम्हाला वाटतं की सुधाकर चर्चेत नाहीये, सुधाकर चव्हाण नाम उद्या सभागृहात सुधाकर चव्हाण असतील ना, तेव्हा बघू मग, तुम्ही बघा। झी 24 तास एक पाऊल पुढे।